नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे व्यक्ती विकासवर। आज आम्ही आपल्या करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टींविषयी सांगणार आहोत। आजकाल आपल्याला गोष्टी झटपट हव्या असतात, पण त्या गोष्टी मिळवण्यासाठी वेळ लागतो, आणि जर आपल्याला वेळ जास्त खर्च करायचा नसेल तर आपल्याला आपला वेग वाढवायला हवा व आपल्या करिअरचा वेग वाढवण्यासाठी या गोष्टी करायला हव्यात। चला तर मग सुरू करूयात। पहिला मुद्दा, करिअरशी निगडीत गोष्टी व संधी शोधायला शिका। आपल्या करिअरशी निगडीत गोष्टी करायला शिका। जर तुम्हाला गिटार वाजवता येत असेल तर ड्रम सुद्धा वाजवायला शिका। वायरमन असेल तर प्लंबिंगचे कामे पण शिकून घ्या। मुद्दा असा की ऑलराउंडर बना व त्या फील्डच्या प्रगतीचे भागीदार व्हा। दुसरा मुद्दा, आपल्या पूर्वीच्या कंपनीसोबत हितसंबंध ठेवा। आपल्या पूर्वीच्या कंपनीबरोबर चांगले रिलेशन ठेवा। सोडून जाताना बहुतेक लोकांचा मनात असा विचार येतो की यांनी मला एवढे त्रास दिले, हे केले ते केले, मी सोडतोय तर यांना अद्दल घडवतो। पण असं करणं मूर्खपणाचे ठरेल, कारण आपण पुढे जिकडे जाणार आहोत तिकडे आपली हिस्ट्री माहिती केली जाते व वाईट रिलेशन आपल्याला कधीही फायदा देत नाही। सो नेहमी चांगले रिलेशन ठेवा। तिसरा मुद्दा आहे लालचिवा। लालचिवा पण कामात। कधीही संतुष्ट राहू नका, जास्तीत जास्त काम करा, कामे मागून घ्या व तुमची व्हॅल्यू दाखवा। तुम्ही केलेलं काम वरच्यांच्या नजरेत आणा आणि प्रमोशन पगार वाढीबाबत न लाजता विचारपूस करा। व त्यावेळी जर बॉसने विचारले की तू करतोस तरी काय, त्यावेळी ही मागून केलेली कामे तुमच्या उपयोगास येतील। पुढचा मुद्दा आहे स्वयंअध्ययन। स्वतःला हुशार बनवा, नवनवीन गोष्टी शिकत राहा, आपल्या फील्डच्या इत्यंभूत माहिती ठेवा, नवनव्या गोष्टी शिकत राहा व त्याहून महत्वाचे ते कामात उतरवा, कारण नॉलेज इज पॉवर। शेवटची गोष्ट आहे वेळेचे नियोजन। वेळेचे नियोजन करा। प्रत्येक गोष्ट कमीत कमी वेळेत परिपूर्ण कशी करता येईल त्यावर भर द्या। कृती करून विचार करण्यापेक्षा विचारपूर्वक कृती करा। नेहमी आउटपुट देण्यात बिझी राहा। कामाच्या वेळेत जास्तीत जास्त प्रोडक्टिव्ह राहा। मित्रांनो, आपण या व्हिडिओतून काय शिकलो ते पाहूया। आपल्या करिअरशी निगडीत संधी शोधायला शिका। पूर्वीच्या कंपनीसोबत चांगले संबंध ठेवा। जास्तीत जास्त प्रोडक्टिव्ह राहा। स्वतःचे अध्ययन करा व वेळेचे परिपूर्ण नियोजन करा। मित्रांनो, हा व्हिडिओ आवडल्यास कमेंट व लाईक नक्की करा।